आपल्या सर्व लोकांना गणपती मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की सर्व आपले जे लोक आहेत त्यांना खूप सुख समृद्धी मिळावी त्यासाठी आम्ही सर्व ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आता आपल्याला सांगायला आवडतो की आपले सर्व पोलीस प्रशासन हे आपले गणेश उत्सवासाठी सुसज्ज आहे. चांगली पद्धतीने सर्व आपले उत्सव साजरा करा. आम्ही नेहमी प्रत्येक मंडळाला आपले लोक भेट देणार आहे आणि तसेच आपले सर्व संरक्षणाची नेमणूक करावी. आम्ही सोबत आहे. धन्यवाद. यावर्षी आम्ही माळीवाडा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं विविध उपक्रम आम्ही आयोजित करत असतो. पहिल्या दिवशी जी स्थापना होत असते ती जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय ओला साहेब यांच्या हस्ते आत्ताच नुकतीच पार पडलेली आहे. आणि उत्थापनाचा जो कार्यक्रम असतो त्या दिवशी गणपती विसर्जन असतं ते माननीय कलेक्टर साहेब सालीमठ साहेब यांच्या हस्ते ती उत्थापना पूजा पूर्ण होईल. आणि या मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक सामाजिक आरोग्यविषयक धार्मिक असे उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवत असतो. गणेश याग 3 दिवसाचा गणेश याग या दरम्यान होतो. अनेक भजनी मंडळ या ठिकाणी असतात. अथर्व शीर्षक सामूहिक अथर्व शीर्षकाचं पठन देखील या महिलांचं या ठिकाणी होत असतं. त्याचप्रमाणे आरोग्यविषयक वेगवेगळ्या उपक्रम म्हणजे त्याच्यामध्ये सर्व रोग निदान शिबिर वगैरे अशा काही या ठिकाणी आम्ही करत असतो. रक्तदान शिबिर आयोजित करत असतो आणि सामाजिक उपक्रम देखील या निमित्तानं आम्ही या दरम्यानच्या काळामध्ये करत असतो. या गणपतीचा पुरातन अशा प्रकारचा इतिहास आहे आणि याची स्थापना वगैरे जी आहे ती अत्यंत पुरातन काळामध्ये झालेली आहे. श्रीपाद मिरीकर जे ज्येष्ठ पत्रकार होते त्यांच्या मते किंवा त्यांनी त्यांच्या अभ्यासातून असं सांगितलेलं की गणेश पुराणामध्ये या गणपतीचा उल्लेख आहे आणि हा नगर शहराचं हे ग्रामदैवत असून कोणीही प्रत्येक व्यक्ती जी व्यापारी असेल सामान्य माणूस असेल विद्यार्थी असेल वृद्ध असतील ते सकाळी या ठिकाणी दैनंदिन दर्शन केल्याशिवाय आपल्या कार्याला सुरुवात करत नाही असं एकंदरीत नगर शहराचं हे ग्रामदैवत आहे.